देवीचं कुंकू. लग्न झाल्यानंतर कपाळाला लावून घे, तुझा संसार सुखाचा होईल. पण आपल्या देवूसाठी विक्रमादित्यने स्वतःचं घर सोडलं, स्वतःच्या राहणीमानात बदल केला, त्या कामगारांच्या वस्तीमध्ये जाऊन राहतोय तो, त्यांच्यातलाच एक होऊन. देवयानीसाठी विक्रमने आपलं घर सोडलं असलं तरी रणवीर राजे शिर्के तुम्हाला आणि विक्रमला सोडणार नाहीत हे लक्षात ठेवा. उद्या रणवीर राजे शिर्केंच्या दबावाखाली येऊन जर विक्रम स्वतःच्या घरी गेला ना, तर त्या वस्तीत जाऊन राहण्याची वेळ आपल्यावर येईल, हे विसरू नका. खरंच खूप उशीर झाला, जाते मी. गुड नाईट. गुड नाईट. तुझ्यासाठी डिझायनर साडी आणली आहे, खास एक्सक्लुसिव्ह साडी आणायची असं ठरवलं होतं मी. अरे काकू, हे घे तुझ्यासाठी साडी. अग आणि देव, तुझ्यासाठी ड्रेस आणलाय. स्वतःसाठी काही आणलंच नाही का? मग एवढं काय त्यात? आणि काकू, मला जे वाटलं ते मी केलं आणि आपल्या घरातल्यांसाठीच केलंय ना, मग झालं तर. राहू, तू दमली असशील ना, चल तुला ज्यूस करून देते. हा चल. अगं चल. बर चल. मकरा, अरे किती बदलली आहे श्रावणी, माझा तर विश्वासच बसत नाहीये. हसतय, पण आता देवयानीचा दादू नव्हे तर एक मित्र म्हणून सल्ला देतोय. सांगा ना सर. घरी परत जा. का? होय, कारण मी आटी कशासाठी घातल्या त्याचा मूळ उद्देशच तुझ्या लक्षात आलेला नाही. घर सोडून झोपडीत राहणं, टपरीवरच चहा पिणं, हे तू करावंस असा माझा उद्देश कधीच नव्हता. शाळेत असताना जेव्हा गणिताचे सर आम्हाला 2 + 2 = 4 किंवा 20 + 10 = 10 असं शिकवायचे, ते फक्त गणिताच्या पेपर्स मध्ये पास व्हायला नाही तर त्याचा उपयोग तुम्हाला तुमचं आयुष्य जगताना व्हावा, तुमचं व्यवहार ज्ञान वाढावं म्हणून असत. धाग्यातून कापड घेऊन कपडे शिवणारी माणसंही यांची लायकी आहे. प्रत्येक वेळी हे असं बोललंच पाहिजे का? मला नाही आवडत ग. इनफॅक्ट या तुझ्या अशा बोलण्याचा ना त्रास होतो मला. तुमची मुलगी कधीही राजे शिर्केंची सून होऊ शकणार नाही, आणि जर का त्याने आमच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर आम्ही कधीही त्यांना सुखाने जगू देणार नाही, आणि वेळ आलीच तर आम्ही तुमच्या मुलीला विधवा करायलाही मागे पुढे बघणार नाही. या सगळ्यात आमचा हात आहे हे कुणालाही कळता कामा नये. तुमच्या मुलीचा जीव वाचवणं आता केवळ तुमच्या हातात आहे. काय झालं सांग ना मला. ऐक, काय होतंय तुला? काही नाही, थोडं मी पडते म्हणजे ठीक वाटेल. चल चल, मी नको. तू नको. मी पडते ग. ऐक चल तू. आम्ही देवयानीच्या घरी फोन करून तिला धमकी दिली आहे. काय? हो, देवयानीच्या आईनेच फोन घेतला. आम्ही तिला सांगितलं देवयानीला विक्रमादित्यांच्या आयुष्यातनं दूर व्हायला सांगा, आणि तसं झालं नाही तर आम्ही तिला कायमचं संपवून टाकू. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे जर ही गोष्ट कुणाला कळली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत, आणि त्यामुळे घाबरून जाऊन ती नक्कीच देवयानीला विक्रमादित्यांपासून दूर करेल. आता सगळे प्रश्न सुरळीत सुटतील. स्वतःच्याच घरात असं लपून ऐकायला लाज नाही वाटत तुम्हाला? आता तुम्हाला सगळं कळलं त्याचं एक गोष्ट लक्षात ठेवा, यातलं कुणालाही काहीही कळता कामा नाही, आणि जर कळलं तर देशमुखांच्या घरातल्या प्रत्येकाचे अंत्यसंस्कार तुम्हाला करावे लागतील.